देशामध्ये 30 जनवरी, 23 मार्च, 21 ऑक्टोंबर, 17 नोव्हेंबर, 27 मे व 1959 साली लद्दाखमधील एम्बूस येथे चीनी सैनिकांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलिसाचे प्राण घेतले होते. त्यांचे स्मरण व त्यांना आदरांजली अर्पित करण्यासाठी 21 नोव्हेंबर हा पोलीस शहीद दिवस म्हणून मानला जातो व या दिवशी शहीदांना शहीदाच्या स्मारकावर आदरांजली अर्पित करण्यात येते. बडनेरा येथे अमरावती महानगरपालिकाकडून विश्रामगृहासमोर शहीद स्मारक बांधण्यात आले. मनपाच्या बडनेरा झोन क्रमांक 4 देखरेखीखाली या स्मारकाची देखभाल होते. शहीद कोणत्याही क्षेत्रात असो त्यांच्या स्मृती तेवत राहावी याकरिता देशात शहीद स्मारकाचे निर्माण करण्यात आले आहे की जेणेकरून त्यागाची भावना प्रत्येक नागरिकांमध्ये जागृत राहो व शहीद दिनानिमित्त स्थानिक प्रशासनाने आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करावे. परंतु बडनेरा येथे शहीद स्मारकावर कार्यक्रम तर दूरच, या स्मारकाची साधी स्वच्छता सुद्धा केली नसल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे पोलीस विभागाचे संबंधित असलेल्या पोलीस प्रशासनाला सुद्धा विस्मरण पडल्याचे दिसून आले. तरी शहीद स्मारक बांधून शोभेची वस्तू तयार करून त्याची योग्य निगा राखणे व त्याची पावित्र्य जोपासून शहीदांचे स्मरण करण्यासाठी पुकार घ्यावा अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या 20 वर्षांपासून सिटी न्यूज प्रशासनाच्या दुर्लक्षित बाबींकडे लक्ष केंद्रित करण्याचा व प्रशासनाला जागे ठेवण्याचा सदैव प्रयत्न करीत असतेच व त्याला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. ही सिटी न्यूजची जमेची बाजू आहे. बडनेराहून सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर. आपण उभे आहोत अमरावती महानगरपालिकेच्या या उद्यानासमोर. शहीद स्मारक आहे, शहीदांच्या स्मृती प्रित्यर्थ इथं हे शहीद स्मारक बांधलेलं आहे आणि आज शहीद हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. तसं भारतात विविध तिथीवर विविध संघटनांचे म्हणा राजकीय, सामाजिक, धार्मिक ज्या संघटनाशी संबंधित असतील, ज्या शहीद झाली असतील त्यांच्या संबंधात शहीद दिवस पाळला जातो. मात्र आज 21 नोव्हेंबर रोजी लद्दाख येथील चीनी सैनिकांनी भारतीय केंद्रीय पोलीस दलाच्या पोलिसांना ठार केले होते आणि त्यात ते शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पोलीस शहीद दिवस म्हणून आज साजरा केला जातो. मात्र येथील शहीद स्मारकावर आपण परिस्थिती पाहू शकता. माझे कॅमेरा पर्सन सही दाखवतील की इथे कोणती अशी शहीदाला अशी श्रद्धांजली वाहिलेली नाही किंवा कोणतंही असं हार पुष्प दिसत नाही. इथं घरीचं साम्राज्य आहे, आपण इथं खाली पाहू शकता, किंवा साधी झाडपूससुद्धा केलेली नाही. ज्या हुतात्म्यांनी, ज्या सैनिकांनी आपल्या देशाकरिता बलिदान दिलं त्यांचंसुद्धा येथील महानगरपालिकेला विसर पडलेला दिसतो. तरी महानगरपालिकेने अशी बाब लक्षात घ्यावी. सिटी न्यूज चॅनल अशा बाबी नेहमीच प्रशासनाच्या नजरेस आणून देत असतं. मात्र प्रशासन भिम्म असतं आणि बेदखल असतं, कोणतीही दखल घेत नाही. तरी या प्रसंगी कमीत कमी शहीद दिनानिमित्त तरी त्यांनी दखल घ्यावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे.